रामटेक तालुक्यातील देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झिंजेरिया गावात वाघाच्या हल्ल्यात 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी वनविभागाच्या वाहनावर दगडफेक केल्याने गावातील परिस्थिती तणावपूर्ण बनली. दुपारी 12:30 सुमारास देवलापार पवनी वन परिक्षेत्रापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या झिंजेरिया गावात एका तरुणाला वाघ दिसला. याची माहिती स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. मात्र वनविभागाने कोणतीही कारवाई न केल्याने वाघाने 65 वर्षीय महिलेवर हल्ला केला. झिंजेरिया येथील रहिवासी असलेल्या मिता कुमरे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी गावात पोहोचले. संतप्त नागरिकांनी वनविभागाच्या अधिकारी व देवलापार पोलिसांच्या ताफ्यावरही नागरिकांनी हल्ला केला. रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, जिल्हा परिषद सदस्य शांता कुंभरे, सरपंच सारिका उईके, उपसरपंच पेंच व्याघ्र प्रकल्प डॉक्टर प्रभुना शुल्का आदींनी गावात पोहोचून गावातील नागरिकांना शांत केले आणि खासदारांनी हस्तक्षेप करून पीडित कुटुंबाला 5 लाख रुपये आर्थिक मदत दिली असून 15 दिवसानंतर आणखी 20 लाख रुपयाची मदत दिली जाईल. वन्यजीव मानव संघर्षाबाबत मंगळवारी खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यासह वनविभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांची संयुक्त बैठकही आयोजित करण्यात आली होती. परवाच्या रात्री जी घटना घडलेली आहे त्यामध्ये लोकांच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या विरोधात खूप आक्रोश बघायला मिळाला. त्यांनी काही गाळ्या काही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांवर हमला झालेला आहे, कारण की वारंवार वाघाच्या हल्ल्यामध्ये जीव जात आहे. मागील 1-2 महिन्यामध्ये 14 लोक बळी पडलेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या आणि आदिवासी भागातल्या लोकांची भावना चिघळलेली आहे आणि त्याचमुळे असे प्रकार घडत आहे. त्याकरिता काल त्यांनी मोठं आंदोलन केला होता. त्या आंदोलनामध्ये मी सहभागी झालो. त्यांची समज काढण्यात आली आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून त्यांच्या जे ज्या मागण्या होत्या आदिवासी बहुल रहिवासी जो भाग आहे त्या त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांवर जिल्हाधिकारी आणि DFO शुक्लासोबत बोलून सर्व आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येत्या मंगळवारी 24 तारखेला पुन्हा एक सभा ग्रामस्थासोबत ठेवण्यात आलेली आहे. देवलापार या आदिवासी बहुल भागामध्ये दिवसेंदिवस वन्य संघर्ष वन्यजीव संघर्ष हा वाढत चालला आहे. आतापर्यंत 3 ते 4 लोकांच्या याला बळी पडलेले आहेत. कालसुद्धा खासदार साहेबांनी आदरणीय केदार साहेबांनी तिथं भेट दिलेली आहे. आपण काल पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर आले होते आणि काल मी काही लोकांशी जेव्हा चर्चा केली आता मी साहेबांना तो खासदार साहेबांना हा विषय सांगणार होतो की तिथे एक मोठा फॉरेस्टच्या विरोधामध्ये जो रोष लोकांमध्ये होत आहे तो जंगली जनावरांचा हत्या होत आहे होणाऱ्या हत्या तर आहेच, पण एक काल मला काही लोकांनी सांगितलं की तिथं साहेब मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खाण्याचा जो प्रकार वन विभागातर्फे चालू आहे, कोणतीही योजना मिळवून देण्यासाठी कोणतीही नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शेतीतलं पिकाच्या नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची मागणी केली जातात. त्याच्यामुळं वन विभागाच्या विरोधामध्ये लोकांमध्ये हा रोष आहे आणि त्याच्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पडत आहेत.